नमस्कार, माझे नाव चंद्रकांत साळवे. मी म्हणजे मी राजा ठाण्यामध्ये आहे आणि मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या मिसेसला पण तिचा पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. दोघांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप त्रस्त झालेलो होतो. पण ज्यावेळेस मला माझे जे मित्र आहेत शर्माजी यांच्याकडून मला असं कळलं की त्यांच्याकडे ऍसिडिटी वरती काहीतरी उपचार आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला अंबरनाथला आमच्याकडे एक जे ऑफिस आहे तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे की तुम्हाला ऍसिडिटी पासून तुम्हाला तरी सुटकारा होऊ शकतो. कारण की ऍसिडिक प्रॉब्लेममुळे एवढं त्रस्त होतो की नेहमी माझं डोकं जड वाटायचं आणि त्याच्यामुळे मला दिवसभर एकदम म्हणजे थकल्या वाटायचं आणि मला नेहमी म्हणजे रोज चहा नेहमी चहा पिणार नव्हतो मी, पण मला ते ऍसिडिक एवढा त्रास होता की मला फ्रेश वाटत नव्हतं, त्यामुळे कंटिन्यू मला चहाही प्यावा लागायचा. पण जसं मी शर्माजी सोबत मी अंबरनाथला ऑफिस होतं तिथे आलो आणि तिथे त्यांनी मला एक मॅग्नेटिक विषय सांगितलं की मॅग्नेटिक जर तुम्ही गादी आहे आमच्याकडं आणि ती गादी जर यूज केली तर तुम्हाला खूप तुमच्या ऍसिडिटीमध्ये तुम्हाला राहत मिळू शकते. आणि जेव्हा मी ही गादी बघितली मी आणि सरांकडून मी परचेस केली, परचेस केल्याच्या नंतर मी ह्या कंटिन्यू ह्या गादीवरती 1 ते 10 दिवस मी झोपायला पण सुरुवात केली. झोपल्याच्या नंतर मला 8 ते 10 दिवस तर काही जाणवलं नाही, पण त्याच्यानंतर 11व्या 12व्या दिवशी माझ्या शरीरातून टॉक्सिन बाहेर निघायला लागले. जसं युरिनच्या माध्यमातून म्हणा, लॅट्रिनच्या माध्यमातून म्हणा, की माझं सर्व बॉडीतून टॉक्सिन बाहेर पडायला लागली आणि ते मला जाणवा लागलं. तसंच मला झोपेचाही प्रॉब्लेम होता की रात्री 12-12, 1 वाजेपर्यंत मला झोप येत नव्हती. पण जसे 12-13 दिवस क्रॉस झाले आणि मी कंटिन्यू झोपत गेलो की मला अशी गाठ झोप लागायला लागली की सकाळी उठतानाही की असं वाटत होतं की अजूनही झोपून राहावं. आणि मला ऍसिडिक मध्ये एवढा सुंदर प्रॉब्लेम म्हणजे सुंदर वाटायला लागलं की ज्या मी कंटिन्यू जो ज्या आयुर्वेदाच्या गोळ्या खात होतो, आयुर्वेदिक गोळ्या खात होतो, तर त्याही माझ्या 14-15 दिवसाच्या नंतर माझ्या ते गोळ्याही मला बंद केल्या आणि मला एवढा खूप आनंद एवढं प्रसन्न वाटायला लागलं की त्याच्यानंतर मग मी माझ्या मिसेसला पण एक हातामध्ये एक मॅग्नेट आहे की ते मॅग्नेट आम्ही दोघांनी पण मॅग्नेट घेतलेले आहे. त्या मॅग्नेटचा पण दोघांनाही आमच्या मोबाईलवरती खूप वर्किंग असते तर ती मोबाईलच्या वर्किंगमुळे आम्हालाही रेडिएशनचा त्रास होत होता आणि दोघांनी हातामध्ये मॅग्नेट पण यूज करायला घेतली आणि यूज केल्याच्या नंतर दोघांनाही त्याच्यामध्ये खूप रिलीफ मिळाला. आज माझी मिसेस मला काही गोष्टी करण्यामध्ये ती कधी मला नकारात्मकच करायची की का कशाला एवढं महागडे वस्तू घेता, पण जेव्हा तिनेही यूज करायला सुरुवात केली ती पण एवढी आनंदी झाली की ती आता स्वतः माझ्यासोबत हे प्रोडक्ट लोकांना स्वतः घ्यायला सांगते. नमस्कार.